वेदांच्या आधारावर दोन बहिणींचा संवाद भाग पाचवा विमला मग मला सांग काय रावण कंस हिरण्य कश्यपू आदी दुष्टांना मारण्यासाठी ईश्वराचा अवतार झाला नाही आणि पुढेही दुष्टांना मारण्यासाठी ईश्वर अवतार घेणार नाही मी ऐकलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो ईश्वराचा अवतार कधीच झाला नाही आणि पुढे होणार नाही वेळोवेळी महापुरुष उत्पन्न झालेत त्यांनी दुष्टांचे दमन केले आणि जनतेला चांगला मार्ग दाखवला लोकांनी त्यांना निरनिराळ्या उपाध्या म्हणजे पदव्या दिल्या कोणी त्या महापुरुषांना नबी मानले कोणी ईश्वराचा बेटा मानले तर कोणी त्याला साक्षात ईश्वर मानले परंतु ते होते सर्वच्या सर्व मनुष्य विचार तर कर जो ईश्वर शरीरावाचून शरीरधारी प्राणधारींना उत्पन्न करू शकतो काय तो ईश्वर शरीरधारी प्राण्यांना शरीरावाचून मारू शकत नाही आजही जगामध्ये असंख्य प्राणी उत्पन्न होतात आणि मरतात का ईश्वर शरीर धारण करून त्याची उत्पत्ती आणि विनाश करीत आहे ईश्वराच्या एकाच भूकंपाने लाखो माणसं मरून जातात एकाच वादळामध्ये नगरेच्या नगरे, नगरे उद्ध्वस्त होतात एकाच प्लेग महामारी कॉलरा इत्यादी रोगात लाखो माणसांचा संहार होत असतो मग असं कसं की तुच्छ माणसांना मारण्याकरता ईश्वर अवतार घेतो त्याच्यापुढे कंस कक्क पदार्थ आहेत जो परमात्मा सृष्टीची उत्पत्ती स्थिती प्रलय शरीरा वाचून करतो त्याच्यासाठी हे बोलणं की दुष्टांना मारण्यासाठी तो अवतार घेतो ही सर्वथा त्याची थट्टा आहे जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो हे म्हणणे अज्ञान आहे यामध्ये संशय नाही की अवतार मानणारे बहुतेक याचं प्रमाण सांगत असतात परंतु ही गोष्ट त्यांच्या सिद्धांतावरून त्यांचंच खंडण करते पहा अवतारवादी मनुष्य दहा अवतार मानतात चार युगे मानतात सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग सत्ययुगात चार चरण धर्माचे मानतात त्रेतायुगात तीन चरण धर्माचे आणि एक चरण पापाचा मानतात द्वापारात दोन चरण धर्माचे आणि दोन चरण पापाचे म्हणजे अर्धे पाप आणि अर्धे पुण्य मानतात कलियुगात तीन भाग पापाचे आणि एक भाग धर्माचा मानला जातो आता जरा अवतारांच्या क्रमाचा विचार कर सत्ययुगात चार अवतार त्रेतायुगात तीन अवतार द्वापारात दोन आणि कलियुगात एक अवतार होईल असं मानतात आणि तो निष्कलंक ईश्वराचे रूपापासून प्रकट होईल असं मानतात आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सत्ययुगात जेव्हा धर्माचे चार भाग असतात आणि अधर्म कुठेही नसतो तर चार अवतार कशासाठी झाले त्रेतायुगात धर्माचे तीन भाग राहिले तेव्हा एक अवतार कमी का झाला आणि तीनच अवतार का द्वापारामध्ये जेव्हा अर्धे पाप आणि अर्धे पुण्य राहिले तर अवतार दोनच कसे आणि कलियुगात जेव्हा एकच भाग धर्माचा राहिला तीन भाग अधर्माचे झाले तर अवतार एकच कसा झाला आणि तोही कलियुगाचे शेवटी का होईल अधर्माच्या वाढीबरोबरच अवतारांची संख्याही वाढायला हवी होती परंतु झालं हे की जसे जसे अधर्म संख्येने वाढू लागले तसे तसे अवतार कमी कमी होत गेले आता सांग की धर्माच्या हानीचा आणि अवताराचा संबंध जोडण्यात अर्थ काय राहतो ज्यांनी मोठे मोठे चमत्कार दाखवले जे मनुष्य करू शकत नाही जसं गोवर्धन पर्वत बोटावर उचलणं इत्यादी यावरून मानावं लागतं की ते अवतारी होते प्रथम ही गोष्ट खोटी आणि चुकीची आहे की पर्वताला बोटावर उचललं यामध्ये ईश्वर किंवा ईश्वराच्या अवताराचा मोठेपणा काहीच दिसत नाही तू म्हणशील का कारण जो ईश्वर सूर्य नक्षत्र आदी ग्रह आणि उपग्रहाला आपल्या शक्तीने धारण करतो आहे त्याच्यासमोर गोवर्धन पर्वत राई एवढाही नाही ज्या पृथ्वीवर तू आणि मी राहतो त्यावर लाखो लहान मोठे पर्वत आहेत त्या पृथ्वीलाच परमेश्वराने धारण केलं आहे तर गोवर्धन पर्वताची गणतीच कुठे राहिली जर ईश्वर किंवा ईश्वराचा अवतार होऊन कोणी गोवर्धन पर्वत उचललाही असेल तर यामध्ये कोणता पराक्रम आहे समजा बीएच्या कोण्या विद्यार्थ्याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गाचा प्रश्न सोडवला तर काय मोठा तीर मारला परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गाच्या लहान मुलाने जर एम एचा प्रश्न सोडवला तर त्याची प्रशंसा झाली पाहिजे याप्रमाणे मनुष्य असून जर पहाड उचलला तर खरे पाहता तो एक चमत्कार म्हटला जातो कारण मनुष्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु ईश्वराचा अवतार असून जर पहाड उचलला तर त्यात ना चमत्कार आहे ना त्यामध्ये त्याचा काही मोठेपणा जर तुझ्या विचाराप्रमाणे ईश्वराचा अवतार होत नाही तर त्याला सर्व कसे समजले जाईल जर ईश्वर असून अवतार घेऊ शकत नाही तर त्याचा सर्व शक्तिमानपणा राहील काय सर्व शक्तिमान तर तोच आहे जो सर्व काही करू शकतो भगिनी तू विचार केला नाहीस की ईश्वर अवतार घेतल्याने सर्व शक्तिमान राहत नाही तर अल्पशक्तिमान होतो आता म्हणशील कसं तर ऐक जो परमात्मा शरीर धारण करण्याच्या अगोदर काम करत होता आता तो हातांनी काम करू लागला नेत्रांशिवाय काम करीत होता आता तो नेत्रांनी पाहू लागेल सारांश हा की अवतार घेण्याच्या अगोदर सर्व कार्य शरीराशिवाय करीत होता आता शरीराचा गुलाम होऊन करू लागला जो दुसऱ्याच्या अधीन झाला तर तो सर्व शक्तिमान राहिला कुठे असा अल्पज्ञ जीवात्मा आपलं काम करण्यामध्ये शरीराचा गुलाम तसाच परमात्माही शरीराचा गुलाम होईल मग मनुष्य आणि ईश्वरामध्ये फरक कोणता राहिला जसे मनुष्याला भूक तहान पडसे उष्णतेचा त्रास होतो तसेच या शरीरधारी परमात्म्यालाही त्रास होईल जसे राग द्वेष ज्वर पीडा मनुष्यामध्ये होते तशीच ती ईश्वरामध्येही होईल सर्वात मोठा दोष हा की ईश्वर अवतार घेतल्याबरोबर पराधीन होऊन जातो आणि तो, तो स्वतंत्र राहतच नाही कुठे त्याला भोजनाची आवश्यकता तर कुठे पाण्याची तर कुठे वस्त्राची तर कुठे जागेची आवश्यकता पडेल सर्व कार्य स्वशक्तीने करणारा शरीराच्या सहाय्याने करू लागेल तर तो सर्व शक्तिमान कसा मानला जाईल एक मनुष्य दुसऱ्याला आपल्या डोळ्याच्या शक्तीने आकर्षून बेशुद्ध करतो दुसरा मनुष्य औषध पाजून बेशुद्ध करतो आता सांग की दोघांमध्ये ताकदवान कोण ताकदवान तो आहे जो डोळ्याच्या शक्तीने बेशुद्ध करतो का कारण तो दुसऱ्याला बेशुद्ध करण्यामध्ये औषधाचा गुलाम राहत नाही आता तू चांगल्या प्रकारे समजली असील की ईश्वर सर्व शक्तिमान तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो अवतार धारण करणार नाही तुझा जो हा विचार आहे की सर्व शक्तिमान सर्व विशेष काहीही करू शकतो हा भ्रम आहे सर्व शक्तिमान शब्दाचा अर्थ तर हा आहे की त्यामध्ये सर्व शक्ती आहेत तो संसारातील सूक्ष्म पदार्थाचा संयोग करू शकतो आणि त्यांना वेगळंही करू शकतो सर्व जीवांना कर्मानुसार फल देऊ शकतो सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करून नियमामध्ये ती चालवू शकतो सारांश हा की परमेश्वर आपले कार्य करण्यामध्ये दुसऱ्याचे सहाय्य घेत नाही हीच ईश्वराची सर्व शक्तिमानता होय सर्व हा अर्थ कधीच होत नाही की तो असंभवाला संभव करू शकतो काय ईश्वर असंभवाला संभव करू शकत नाही करू शकत नाही तर तो ईश्वरच नाही असंभवाला संभव न करू शकणं आणि नियमाला अनियम न करू शकणं यातच ईश्वराची ईश्वरता आहे ईश्वर असंभवाला संभव करू शकतो तर मग मी विचारते की दाखव ईश्वर स्वतःचा नाश करू शकतो की नाही ईश्वर आपल्यासारखाच दुसरा ईश्वर बनवू शकतो की नाही ईश्वर आपला नाश करो वा न करो परंतु आपल्यासारखा दुसरा ईश्वर अवश्य बनवू शकतो जर तो सर्व शक्तिमान आहे तर नाही कमला ईश्वर आपल्यासारखा दुसरा ईश्वर बनवू शकत नाही तू म्हणशील का ठीक तर ऐक कल्पना कर ईश्वराने दुसरा ईश्वर बनवला आता विचार हा करायचा की बनवलेला हा ईश्वर ईश्वरासारखाच झाला का कधीही नाही तू म्हणशील की का नाही झाला यावरून नाही झाला की एक ईश्वर जुना झाला आणि दुसरा नवीन झाला एक अनादी होता आणि दुसरा आदी झाला दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर एक नवीन बनलेला आणि दुसरा न बनलेला झाला एकाला वयोमर्यादा नाही कारण तो नित्य आहे आणि दुसऱ्याची आयु आजपासून प्रारंभ झाली कारण तो बनवला गेला ईश्वर व्यापक होता बनवलेला ईश्वर व्याप्य राहिला कारण दोन्ही व्यापक तर होऊ शकत नाही जर म्हणशील की अर्धे अर्धे व्यापक झाले तर दोन्ही सर्व व्यापक राहिले नाहीत जर सर्वव्यापक न राहिले तर दोन्हीही ईश्वर राहिले नाहीत यावरून सर्व शक्तिमानाचा हा अर्थ होत नाही की ईश्वर सर्व काही करू शकतो ईश्वर तेच करू शकतो जो ईश्वराचा धर्म आहे मग मला सांग ईश्वराचा अवतार मानला तर हानी काय होईल जर ईश्वराचा अवतार होत नाही तर त्याला मानणे म्हणजे सत्याचा गळा घोटणे होय ही पहिली हानी आहे दुसरी हानी ही आहे की सर्व संसाराची उन्नती करणारा परमात्मा अवनतीला प्राप्त होतो का तर तो नारायणाचा नर बनतो नराचा नारायण होणे उन्नतीचे सूचक म्हटले जाईल परंतु नारायणाचा नर होणे तर खरोखरच आपल्या स्थानावरून खाली पडणे होय कोणी गरीब जर राजा झाला तर खरोखरच त्याची उन्नती झाली म्हणावे लागेल परंतु राजा जर रंक झाला तर त्याला उन्नतीचे लक्षण कोण म्हणेल तिसरी हानी ही की प्रत्येक भोंदू आपल्याला ईश्वराचा अवतार सांगून भोळ्या स्त्री पुरुषांना जाळ्यात फसवून त्यांचे धर्म कर्म नष्ट करतो चेले व चेल्या करून धन घेऊन चांगली मौज मारतो भारतवर्षात अशा किती भोंदूंची उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्याला अवतार जाहीर करून स्त्री आणि पुरुषांचे धर्म आणि धनाची चांगली हानी केली आहे चतुर्थ हानी अवताराला मानण्यामुळे अशी की लोक अत्याचाराला सहन करणारे होतात जेव्हा पापी काही अत्याचार करून आणि आया बहिणींची आणि मुलींची शील भ्रष्ट करून संपत्ती लुटून नेतात घरादारांना आगी लावतात तेव्हा अवतारवादी निष्क्रिय हातावर हात ठेवून बसून राहतो तो अन्याय अत्याचाराचा सामना करू शकत नाही ते विचार करतात की अन्याय अधर्माला आवर घालणे आपल्या अधिकारातील गोष्ट नाही जेव्हा प्रभू अवतार घेईल तेव्हाच दुष्टांचा संहार होईल आणि तेव्हाच धर्माची स्थापना होऊ शकेल आणि पाप दूर होऊनच पृथ्वीचा भार हलका होईल वास्तविक ही एक भीरुता म्हणजे भ्याडपणा आहे जी ईश्वराचा अवतार मानण्यामुळेच लोकात निर्माण झाली आहे ज्या जातीमध्ये ईश्वराचा अवतार मानत नाहीत त्या जाती आपल्या शत्रूंचा स्वत कसून बदला घेतात ते कधीही हा विचारच करीत नाहीत की अन्यायी अत्याचारींना मारण्यासाठी ईश्वर अवतार घेतो ते समजतात जसे हातपाय परमेश्वरांनी अत्याचार्यांना दिलेत तसेच आम्हालाही दिले आहेत यावरून त्या जाती दुर्जनांशी दाटून सामना करतात ते आपले करण्याचे काम ईश्वरावर सोडत नाहीत कमला मी तुला सत्य सांगते की या अवताराचे सिद्धांतानेच आर्य जातीला फारच पतित आणि पददलित केलं आहे त्यांनी आत्मविश्वासाला जातीपासून सर्वथा वंचित केलं आहे ताई तुझ्या युक्तीचा प्रभाव माझ्यावर फारच पडला आहे आता हे सांग की ईश्वर निराकार आहे तर आम्ही त्याचं ध्यान कसं करावं परमेश्वराची अपार कृपा आहे की तुझ्यावर जो सिद्धांताचा प्रभाव पडला तोच प्रश्न आता तू केला आहेस वाचन गीता उपासनी लेखक पंडित सिद्धगोपाल अनुवाद श्री नामदेव जुमळे प्रकाशक आर्य समाज पिंपरी प्रायोजक महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा ध्वनिमुद्रण सहाय्य मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे